1915 साऊथ आफ्रिकेहून भारतात येऊन महात्मा गांधींनी साबरमती किनारी सत्याग्रह आश्रम स्थापन केला व भारतीय तरुणांना गावांकडे चला हा महामंत्र दिला. अशाच प्रभावी वातावरणात पुण्यातील न्यू पुना कॉलेजमधील तत्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या अप्पासाहेब पटवर्धन यांनी वयाच्या 23व्या वर्षी राजीनामा दिला व ते साबरमती आश्रमात दाखल झाले. गांधीजींनी त्यांना 4 कामे दिली. मिठाच्या कायद्याचा अभ्यास करणे, गांधीजींचा पत्रव्यवहार सांभाळणे, यंग इंडिया पत्रिकेचे संपादन करणे व साबरमती आश्रमाच्या शाळेचे मुख्य म्हणून काम पाहणे. श्रमनिष्ठ जीवन हीच खरी सेवा या गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात गोपुरी आश्रम सुरू केला. गोसेवा, मानवी विष्ठेपासून सेंद्रिय खत निर्मिती, ग्रामोद्योग, पवनचक्की, गोबर गॅस व इतर अपारंपरिक ऊर्जा स्रोताचे यशस्वी प्रयोग अप्पासाहेबांनी गोपुरी आश्रमात केले. खुद्द महात्माजींनी ज्यांच्या सत्याग्रह समर्थनार्थ उपोषण केले अशा या महान व्यक्तिमत्वाची महती पुढील पिढ्यांना जतन राहावी यासाठी इतिहासप्रेमी आमदार श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून व कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून माननीय अप्पासाहेब पटवर्धनांचा पूर्णाकृती पुतळा साकारला जात आहे. शेवटी यशस्वी भविष्याची पाळमुळं गौरवशाली इतिहासातच रुजलेली असतात.